नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एंड्युरिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुण्याचा प्रस्तावित रिंग रोड त्याच्याविषयी सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यानंतर जे दोनशे तेहतीस गावं बाधित होणार आहेत त्यांचा नकाशा आणि त्याच्यासाठी हरकत कशी दाखल करायची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील तर मित्रांनो ह्या प्रकल्पाविषयी म्हणजे रिंग रोड पुणे हा पंचवीस अकरा एकोणीसशे सत्त्याण्णवला जाहीर झाला होता त्याच्यानंतर तो अप्रूव्ह झाला आहे सात सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये आणि तो पिंपरी चिंचवड महा महानगरपालिका मा, आणि पुणे महानगरपालिकेच्या दहा किलोमीटर बाहेर तो रोड असणार आहे त्याच्यानंतर त्यांची जे लांबी आहे ते एकशे अठ्ठावीस किलोमीटर लांबी होती आणि दोन हजार पंधरा सोळामध्ये त्याची कॉस्ट होती सतरा हजार चारशे बारा कोटी रुपये हा टोटल प्रोजेक्ट जे आहे त्याची कॉस्ट सध्या तरी भरपूर वाढलेली आहे तर या याच्यामध्ये हा फोर लेन फोर प्लस फोर म्हणजे आठ लेनचा हा रोड असणार आहे त्याच्यात दोन दोन सर्विस लेन आहेत सहा फ्लायओवर होणार आहेत त्याच्यानंतर एक टनल आहे पावणे चार किलोमीटरचा मोठे ब्रिज जे आहेत ते अठरा ब्रिज आहेत छोटे पाच ब्रिज आहेत तर असं हे एक त्याची स्कीम होते नॉर्मल फीचर्स होते तर हा रोड जो आहे नगर रोड ते सातारा रोड सातारा रोड ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे ते नगर रोड असा होणार आहे तर याच्यामध्ये प्रायोरिटी जी दिली जाणार आहे तर ती नगर रोड ते सातारा रोड याला दिली जाणार आहे तर त्याच्यामध्ये आता या प्रोजेक्टमध्ये बाधित होणारे जी गावं आहेत चाकण आळंदी वाघोली लोणी काळभोर खडकवासला पिरंगूट हिंजेवाडी तळेगाव माळवळी खेड राजगुरुनजर शिक्रापूर उरळीकांचन सासवड खेडशिवापूर नसरापूर रांजणगाव केडगाव आणि यवत ही गावं जी आहेत या गावातून जमिनीचं अधिग्रहण करणं चालू केलेलं आहे गव्हर्नमेंटनी आत्ता दोन हजार एकवीसमध्ये या सगळ्याचा नकाशा पी एम आर डी एनी त्यांच्या साईटवर टाकलेला आहे तो नकाशा आपण कसा पाहायचा हे एकदा पाहूयात आपल्याला सर्वात पहिले पी एम आर डी ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे इथं ड्राफ्ट डी पी ऑफ पी एम आर दोन हजार एकवीस ते दोन हजार एक्केचाळीस हा दिसेल तुम्हाला ते इथं अर्बन ग्रोथ सेंटर त्याच्यानंतर डी पी प्लॅनिंग व्हिलेज लिस्ट या दोन्हीमध्ये तुमच्या जे विलेजेस आहेत ते विलेजेसची सगळी लिस्ट इथं दिलेली आहे कोणकोणत्या ते दोनशे तेहतीस गावं बाधित होणार आहेत त्या सगळ्या गावाची लिस्ट इथं दिली जा गेलेली आहे त्याच्यानंतर अर्बन ग्रोथमध्ये तुम्हाला तिथं जे चाकण आळंदी वागुली जे एरियाज दिले होते आणि मी अगोदर जे सांगितलेले आहेत तर त्या एरियामधून जे जाणार आहे तो रस्ता तर त्या सगळ्या गावाच्या डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर त्या गावाला त्या तालुक्याला त्या विभागाला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला यू जी सी दिसते तर त्याचे वेगवेगळे जे ग्रुप वेग वेग केलेले आहेत तर त्याचा नकाशा तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करू शकता इथं जाऊन तुम्ही तुमचे जो रोड आहे तो कसा आणि कोणत्या क्षेत्रातून जाणार आहे त्याच्यानंतर ते कोणकोणते गटक्रमांक त्याच्यामध्ये येत आहेत हे पण तुम्ही इथं पाहू शकता जिथं कोणत्याही गावाचा जे मी पहिले गाव सांगितलेले आहेत असे दोनशे तेहतीस ठिकाणे बाधित होणार आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमच्या यूजीसीनुसार तुम्ही तुमचा नकाशा तिथून डाउनलोड करू शकता कोणते याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही पाहायचं आणि तिथून नकाशा व्यवस्थित डाउनलोड करायचा याच्यामध्ये भरपूर जणांचं नुकसानसुद्धा होत आहे काही जणांचे घरांचं बांधकाम केलेलं आहे काही जणांची शेतजमीन जात आहे तर हा रिंग रोड याच्यासाठी काही जणांच्या हरकती असतील तर त्या हरकती तुम्हाला पी एम आर डी एला सबमिट करायच्या आहेत तर त्या हरकत अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर तो, तो हरकत अर्जाचा एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे हा हरकत अर्ज आहे हरकत अर्ज त्याच्यानंतर कोर्ट फी स्टॅम्प तुम्हाला तिथं लावायचा आहे इथं डेट टाकायचे आहे त्याच्यानंतर अर्जदार जेवढे तुम्ही अर्जदार आहात ते भरायचं आहे आणि तुमचा पत्ता तिथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रतिमान्य महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्यांना ते त्यांच्या ॲड्रेसवर आपल्याला पत्र द्यायचं आहे इथं प्रस्तावित पी एम आर डी विकास आराखड्यामध्ये योग्य बदल करण्याच्या मागणीबाबत तुम्हाला पत्र लिहायचं आहे महोदय कारणे हरकत घेतो की तिथं गाव तुमचं टाकायचं आहे याच्यामध्ये सामायिक मालकीचं क्षेत्र असेल किंवा एकल तुमचं क्षेत्र असेल त्याचे डिटेल्स तुम्हाला तिथं टाकायचे आहे त्याच्यानंतर तुमची का हरकत आहे ते तिथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे या अर्जाचा फॉर्मॅट वर्ड फाईलमध्ये आहे तसा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही वर्ड फॉर्मॅट डाउनलोड करू शकता एडिट करून तो फॉर्मॅट तुम्ही हरकत असेल तर पी एम आर डी एला सबमिट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा काय अडचण असल्यास ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा गरजूंना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र